ज्ञानपीठ करिअर अकॅडमी गेली 10 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलीस भरती, सैन्य भरती, MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. सकाळी 6:30 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना भरतीसाठी लागणारे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचे संचालक संग्राम खाडे हे स्वतः विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेत असतात. त्यात 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर धावणे, मैदानी खेळ, लांब उडी, गोळाफेक आदी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. पाहुयात प्रशिक्षणाची एक झलक. ज्ञानपीठ करिअर अकॅडमी अतिशय विश्वासाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचा विश्वास प्राप्त करत आहे. मला खूप अभिमान आणि आनंद असा वाटतो की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये जे स्टुडंट आपल्याकडे ट्रेनिंग घेतले आहेत की जे आता शासकीय नोकरीमध्ये काम करत पोलीसमध्ये असतील, PSIमध्ये असतील, असे वेगवेगळे स्टुडंट मुलं मुली मोठ्या संख्येने आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले आहेत आणि जे आता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. येणाऱ्या आगामी भरतीमध्ये सुद्धा आम्हाला खूप अपेक्षा आहेत मोठ्या संख्येने आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी यशस्वी होतील अशा पद्धतीची जोरदार तयारी विद्यार्थ्यांची आणि संपूर्ण ज्ञानपीठची टीमची या ठिकाणी सुरू आहे. खरं तर हे सर्व जे क्रेडिट आहे हे या विद्यार्थ्यांचंच आहे, त्यांच्या पालकांचं आहे, कारण अतिशय मेहनत घेणारे हे सर्व विद्यार्थी आहेत. नमस्कार, मी नितीन सांगळे. गेली 2 वर्ष झाले मी ज्ञानपीठ अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड आणि लेखी हे दोन्हीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे अकॅडमीमध्ये घेतलं जातं. वेळोवेळी ग्राउंडसाठी आणि लेखी परीक्षेसाठी आमच्या अकॅडमीचे संचालक आदरणीय श्री संग्रामजी खाडे सर नेहमीच मार्गदर्शन करतात. माझं नाव अक्षिता दासाहेब गोगावले, मी राहायला मुंबईला होते, आता इथे ट्रेनिंगसाठी पुण्यामध्ये आली आहे. तर मी अकॅडमी जॉईन केली. आमचं शेड्यूल 6:30 ते 8:30 ग्राउंड असतं, तिथून थोडा वेळ ब्रेक होतो 10:30 ते 1 ते 1:30 वाजेपर्यंत आमचे वेगवेगळे विषयांचे लेक्चर्स असतात. तसेच आम्ही दिवसभर क्लासमध्ये थोडं सेल्फ स्टडी वगैरे करतो, आमचे रिव्हिजन वगैरे चालू असते. तसंच दर आठवड्याला एक्झाम होते ग्राउंडवरती 100 मार्क्सची, तसं डेमो वगैरे सगळं रेग्युलर चालू असतं. आणि आमच्यामध्ये खूप इम्प्रूवमेंट पण झाली आहे. वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज, हिल्स, लाँग रूट वगैरे असं करून स्टॅमिना वर्कआउट वगैरे, त्यामुळे भरपूर चेंजेस झाले आहेत ग्राउंडमध्ये. ज्ञानपीठ करिअर अकॅडमीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेचे अतिशय प्रभावीपणे व दर्जेदार पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. येथील प्रशिक्षित स्टाफ विद्यार्थ्यांवर जातीने लक्ष ठेवून असतो. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांचा आहार, अभ्यासाचे नियोजन कसे असावे यावर बारीक लक्ष दिले जाते. जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यामधून विद्यार्थी हे सातत्याने ट्रेनिंग घेण्यासाठी येत असतात आणि बहुसंख्य विद्यार्थी हे दरवर्षी आपल्याला रिझल्ट देत आहेत हेही मला सांगायला खूप आनंद होतो. आतापर्यंत बहुसंख्य विद्यार्थी हे पोलीस दलामध्ये, त्याबरोबरच अन्य प्रशासकीय विभागांमध्ये, शासकीय वेगवेगळ्या स्तरावरती आपल्या अकॅडमीचे बहुसंख्य विद्यार्थी रुजू आहेत. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आपल्याकडे जॉईन होत असतानाच सर्वप्रथम त्याची उंची, त्याचं वजन आणि एकंदरीतच त्याचा बेसिक अहवाल आपण तयार करतो आणि तो मिनिमम क्रायटेरियामध्ये बसत असेल तरच आपल्याकडे प्रवेश दिला जातो. प्रवेश दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आणि त्या विद्यार्थिनीला दररोज नियमितपणे मैदानावरती म्हणजे ग्राउंडवरती प्रॉपर प्रॅक्टिस, त्यासोबतच क्लासमध्ये परीक्षेसाठी जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचा व्यवस्थित असे लेक्चर्स अरेंज केले जातात. खरं तर यामुळे पालकांसोबत सतत इंटरॅक्शन राहतं आणि विद्यार्थ्यालाही ही जाणीव राहते की आपण जी तयारी करत आहोत याचा दर महिन्याला पालकांकडे एक लेखाजोखा मांडला जातो, त्यामुळे तो विद्यार्थीही एक जाणीवेमधून सतत कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करतो. याबरोबरच त्या विद्यार्थ्याचं एकंदरीतच आहाराचं असेल, अभ्यासाचं असेल, प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन आपण करतो आहे आणि त्या विद्यार्थ्याला ते देतो. विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्या विश्वासाने आपल्याकडे मागील अनेक वर्षापासून येताना आपण पाहतोय आणि तो विश्वास संपादन करत असताना आपण त्या विद्यार्थ्यांना घडवत असताना त्या विद्यार्थ्याला आमच्या ज्ञानपीठ अकॅडमीमध्ये जेव्हा जॉईन करून घेतो तेव्हा तो विद्यार्थी आमच्या कुटुंबातलाच एक घटक आहे,
असं त्या ठिकाणी आपण समजून त्या विद्यार्थ्याला अतिशय वैयक्तिक लेवलला जाऊन पुरेपूर मार्गदर्शन आपल्याकडनं आपण करत आहोत. मी मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलं, पण या अकॅडमीमध्ये आल्यानंतर मला असं कळलं की या अकॅडमीची जी सूत्रं आहेत, जी की वेळेनुसार सगळं होणं, याचा वेळापत्रक हे ठरवण्याची पद्धत मला खूप आवडलेली आहे. त्यानुसार असं कळलं की इथले प्रत्येक लेक्चर हे पोलीस भरतीच करता करता तुम्ही एम पी सी एचा पण अभ्यास करू शकता, एवढे कॉन्फिडेंटली लेक्चर या अकॅडमीचे होतात. त्यानुसार मला एवढा अनुभव तर आला आहे की जर सपोज या भरतीमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींचं जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं जर राहून त्याचं नित्य नियमाने पालन केलं तर प्रत्येक विद्यार्थी एक ना एक पोस्ट काढूनच राहतो. ज्ञानपीठ करिअर अकॅडमीमधून तलाठी भरतीची परीक्षा देत आहे. मला एकच महिना झाला आहे क्लास जॉईन करून, पण मला एक महिन्यामध्ये सरांचा भरपूर चांगला अनुभव आलेला आहे. सरांची अभ्यास घेण्याची, खास करून गणित सोडवण्याची, तर सोप्यात सोपी पद्धत मला खूप आवडली. आणि सांगळे सरांचं तर जे जनरल नॉलेज आणि जे बुद्धिमत्ता आणि भूगोलाविषयी जे काही माहिती आहे ती खूप छान सांगतात. आणि अकॅडमीबद्दल सांगायचंच झालं तर खूप छान अकॅडमी आहे. आणि मला माहिती आहे की मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करपर्यंत मला तलाठी ही होणारच, असं सरांची जी खात्री आहे ती मी करणार, म्हणजे करणारच. अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळत असते, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस मदत होते. आज तगात राज्याच्या कानाकोपऱ्यातील बहुसंख्य विद्यार्थी हे या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.